शिक्षण संस्थेचे धनंजयराव वडगे वाणिज्य महाविद्यालय सातारा, मी प्राध्यापक संजय यादव। आजचा जो आज विषय आहे तो म्हणजे पर्यावरण विश्लेषण। विवरणात्मक व्यवस्थापन या युनिट 2 मधील हा एक भाग आहे, तो पर्यावरण विश्लेषण अशा पद्धतीचा। विवरणात्मक व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या घटकांवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, त्यापैकी एक महत्त्वाचा घटक जो आज आपण चर्चेसाठी घेतलेला आहे तो घटक म्हणजेच पर्यावरण विश्लेषण। विद्यार्थी मित्रों, उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये आपण हा भाग विचारात जर घेतला तर निश्चित आपल्या असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी उद्योग व्यवसायाची उभारणी झालेली आहे त्या उद्योग व्यवसायाच्या सभोवतालच्या असणाऱ्या परिस्थितीचा पर्यावरणाचा परिणाम किंबहुना सभोवतालची असणारी परिस्थिती म्हणजेच त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेलं पर्यावरण। आता हे पर्यावरण विचारात घेत असताना या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या बाबींचा विचार उद्योजक उत्पादक व्यवस्थापकाला करावा लागतो। आणि पर्यावरण म्हणजे नक्की तरी काय, तर सभोवताली घडणाऱ्या घटकांचा परिणाम हा व्यवसायावरती पडत असतो, व्यवसायावरती होत असतो। आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्यवसायाला फायदा किंबहुना तोटा प्राप्त होऊ शकतो। अशा प्रकारची पार्श्वभूमी विचारात घेत असताना या संघटनात्मक पर्यावरणाला व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिक पर्यावरण असं म्हटलं जातं। जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, बदलतं विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, या बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण यामुळं जे पर्यावरण बदललं त्या पर्यावरणाचा परिणाम प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या व्यवसायावरती होताना पडताना आपल्याला दिसतो। आणि म्हणून या जागतिकीकरणामध्ये आपण हा भाग विचारात जर घेतला तर कॉर्पोरेट या शब्दाप्रमाणे आपल्याला ऑर्गनायझेशन हा शब्दसुद्धा घेतल्याचं दिसून येतं। आणि म्हणून या दृष्टिकोनाचा विचार केला असता आपल्या असं लक्षात येतं की पर्यावरण विश्लेषणसुद्धा किंवा संघटनात्मक पर्यावरणसुद्धा अशाच अनुषंगानं विचारात घेतल्याचं पाहायला मिळतं। आणि म्हणून व्यवसाय संघटनेवरती परिणाम पडणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करत असताना तो कमी जास्त पडू शकेल, तर चांगला वाईट परिणाम होऊ शकेल आणि त्यातनं व्यवसायाला नफा किंवा तोटा होऊ शकेल, म्हणजेच एकंदरीत व्यवसायाचं नुकसान तर होणार नाही आणि व्यवसायाला लाभदायक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल याचा विचार या पर्यावरण विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत। व्यवसायामध्ये परिणाम करणाऱ्या, व्यवसायावरती परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा विचार करत असताना प्रामुख्यानं अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही प्रकारच्या पर्यावरणाचा परिणाम हा उद्योग व्यवसायावरती होत असतो। यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रत्यक्ष व्यवसायावरती परिणाम पडत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय क्रियेवरती त्याचा परिणाम पडत असतो, कर्मचाऱ्यावरती, उद्योग उत्पादनावरती याचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या परिणाम होताना किंवा पडताना आपल्याला दिसतो। तसेच हा जो परिणाम आहे तो हा परिणाम चांगला किंवा वाईटसुद्धा होऊ शकतो, म्हणजे याच्यामधनं व्यवसायाला नफा प्राप्त होईल किंवा होणार तो कमीसुद्धा होईल किंवा त्याचे दीर्घकालीन परिणामसुद्धा व्यवसायाला भोगावे लागतील। तसेच तो परिणाम जो आहे तो कमी असेल किंबहुना जास्त असेल, असे परिणाम हे त्या व्यवसाय संघटनेवरती होताना पडताना आपल्याला दिसतात। साधारणपणे या परिणामाचा विचार केला तर यामध्ये वेगळ्या प्रकारच्या घटकांचा विचार केला जातो, मग याच्यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, कायदेविषयक असेल, तंत्रज्ञानाधिष्ठित असेल किंबहुना आंतरराष्ट्रीय असेल, अशा अनेक विविध घटकांचा या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्यवसायावरती परिणाम पडताना आपल्याला दिसतो। आणि म्हणून या पर्यावरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी या पर्यावरण विश्लेषणाच्या संदर्भामध्ये त्यांचं मत संकल्पनेच्या दृष्टिकोनातून मांडलेलं आपल्याला दिसून येतं। त्यामध्ये प्रामुख्याने फिलिप कोटलर असतील, लेविस कीत असतील, इत्यादी नामवंत व्यक्तींनी या पर्यावरण विश्लेषणांच्या संदर्भात त्यांच्या आमूलाग्र अशा पद्धतीचे योगदान व्यवसाय जगतामध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं।
मग हे जे योगदान आहे ते पुढील प्रकारच्या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकतं. आता एक विचारवंत एक देवीस कीट ते काय म्हणतात की व्यवसाय संघटनेवरती संघटनेमध्ये जी काही कार्य केली जातात त्या कार्यावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सभोवतालच्या घटकांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजेच व्यवसायाच्या सभोवताली असणारी जी काही परिस्थिती असेल, घटक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्भवणाऱ्या घटना असतील, या सर्वांचं एकंदरीत असणारं जे काही मोजमाप असेल, या सर्वांची असणारी एकंदरीत जी काही गोळाबेरीज असेल, त्या गोळाबेरजेला आपण संघटनात्मक पर्यावरण असं म्हणू शकतो. आणि म्हणून व्यवसायाच्या सभोवतालची एकंदरीत असणारी परिस्थिती, या परिस्थितीचा परिणाम उद्योग व्यवसायावरती होताना आपल्याला दिसतो. ही जी व्याख्या आहे, ह्या व्याख्येकडं आपण पाहिलं किंवा व्याख्येचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की संघटनात्मक पर्यावरण म्हणजे व्यवसायाच्या सभोवतालची असणारी एकंदरीत परिस्थिती, आणि त्या परिस्थितीचा त्या व्यवसायावरती किंबहुना वेगळ्या प्रकारच्या व्यवसायावर जे परिणाम होत आहेत त्या परिणामांचा विचार याच्यामध्ये केलेला दिसून येतो. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेवर किंबहुना त्याच्या कार्यपद्धतीवर या संघटनात्मक पर्यावरणाचा परिणाम कसा होतो, तो कमी जास्त होतो का, तो अप्रत्यक्ष प्रत्यक्ष होतो किंवा चांगला वाईट होतो, किंबहुना तो होऊच नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जातो, ते तंत्र अवलंबली जातात आणि या तंत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढले जातात. आता हे निष्कर्ष काढत असताना ही तंत्र विचारात घेतली जातात, या तंत्रामध्ये आधुनिक पद्धतीच्या घटकांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये स्वॉक तंत्र असेल, स्वॉट तंत्र असेल, म्हणजेच स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज थ्रेट्स. त्याच्यानंतर क्वेस्ट आहे, क्विक एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेस्ट, किंबहुना इत्यादी अनेक स्टॅटिस्टिकल जी आधुनिक पद्धतीची तंत्र आहेत, या तंत्रांचा वापर या पर्यावरणाच्या विश्लेषणाच्या संदर्भात केला जातो. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम कशा पद्धतीनं उद्योग व्यवसायावरती होतो आणि आधुनिक पद्धतीच्या तंत्रानं त्याचं मोजमाप आणि विश्लेषण कशा प्रकारे करणं गरजेचं आहे याचा एकंदरीत आढावा या संकल्पनेमध्ये आपल्याला दिसून येतो. किंबहुना व्यवसायाच्या सभोवतालची असणारी परिस्थिती, त्या परिस्थितीचा परिणाम उद्योग व्यवसायावर कसा होतो हे आपण जरा पुढील मुद्द्यातून विचारात घेऊ. साधारणपणे व्यावसायिक संघटनात्मक पर्यावरणीय घटक हे दोन आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे अंतर्गत घटक आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे बहिर्गत घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही घटकांचा विचार करत असताना प्रामुख्याने अंतर्गत घटकांमध्ये काही मुद्दे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मूल्य पद्धती, दुसरा आहे म्हणजे जीवित कार्य व उद्दिष्ट, तिसरा आहे व्यवसायाचं व्यवस्थापन, चौथा आहे अंतर्गत सत्ता संघर्ष, पाचवा आहे मानवी संसाधनं किंवा साधनं, सहावा आहे भौतिक संसाधने, सातवा आहे वित्तीय संसाधने किंबहुना साधने, आठवा आहे तांत्रिक साधने किंवा संसाधने, नववा आहे नावलौकिक, दहावा आहे मध्यस्थ. अशा अंतर्गत घटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या 10 मुद्द्यांचा विचार आपण इथं करतो. आता यामध्ये आपण एवढंच विचारात घेऊया की व्यावसायिक पर्यावरणामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत असे दोन घटक आहेत आणि अंतर्गत घटकांमध्ये 10 मुद्दे आहेत, आणि मग बहिर्गत जो घटक आहे त्या बहिर्गत घटकांमध्ये पुन्हा दोन उपप्रकार पडतात, त्याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल पर्यावरण असे पुन्हा दोन प्रकार पडतात. आता मायक्रो आणि मॅक्रो या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. या अंतर्गत घटकांमध्ये एकंदरीत असणारे 10 घटक आहेत, या 10 घटकांचा सुद्धा आपण पुढील प्रकरणामध्ये सविस्तर म्हणजे अंतर्गत घटकांमधल्या मूल्यपद्धती असेल, जीवित कार्य उद्दिष्ट असतील, व्यवसायाचे व्यवस्थापन असेल, सत्ता संघर्ष असतील, मानवी भौतिक साधनं असतील, वित्तीय साधनं असतील, तांत्रिक असतील किंबहुना व्यावसायिक नावलौकिक मूल्य असेल आणि मध्यस्थ इत्यादी जे घटक आहेत त्या घटकांवरती आपण सविस्तर चर्चा ही पुढच्या पिरियडला आपण करणार आहोत की ज्या माध्यमातून आपण अंतर्गत घटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबींचा विचार करू.
म्हणून आज आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे नेमकी काय हे जाणून घेतलं आणि थोडक्यात आढावा घेतलात की अंतर्गत पर्यावरणामध्ये कोणते घटक येतात, म्हणजे एकंदरीतच याचा आपल्याला सारांश पाहायचा झालं तर असं लक्षात येईल की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभारला जातो त्या उद्योग आणि उपक्रमाच्या सभोवतालच्या परिस्थितीचा त्या व्यवसायावरती जो परिणाम होतो तो परिणाम म्हणजेच संघटनात्मक पर्यावरण होय. आणि या संघटनात्मक पर्यावरणाचं विश्लेषण करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या तंत्रांचा वापर केला जातो आणि त्यानुसार या तंत्रानुसार असे समजते की त्या व्यवसायावरती या पर्यावरणाचा चांगला किंवा वाईट, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कमी किंवा जास्त अशा प्रकारचे परिणाम होताना दिसतात ते आपल्याला आधुनिक पद्धतीच्या सांख्यिकीय तंत्रानुसार सिद्ध करता येऊ शकते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रो, आज आपण या स्लाईडमध्ये एवढंच पाहू की पर्यावरण विश्लेषण म्हणजे व्यवसायाच्या सभोवतालच्या परिस्थितीचा व्यवसायावरती, व्यवसायाच्या विभिन्न क्रियांवरती होणारा पडणारा परिणाम किंवा करणारी परिणामकारक परिस्थिती म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. तर विद्यार्थी मित्रो, पुढच्या लेक्चरला आपण व्यावसायिक संघटनात्मक पर्यावरणामधला अंतर्गत घटकांच्या बद्दल आपण अधिकृतरित्या व्यवस्थित मुद्देसूद माहिती घेणार आहोत. तर इथं आपण थांबू. जय हिंद.